स्वामी विवेकानंद जयंती 12 जनवरी 2022 को संपूर्ण देश में स्वावलंबी भारत अभियान का शंखनाद हुआ है। उसी के संदर्भ में आज पत्र परिषद के दौरान अनिल सोले इन्होंने स्वावलंबी भारत अभियान की विस्तृत रूप से जानकारी साझा की है। भारत विश्व का सबसे युवा देश है। यहाँ के युवाओं की रोजगार सृजन की समस्या हल करने में सहायता करना एवं उन्हें स्वरोजगार के लिए प्रोत्साहन देना, इस उद्देश्य को लेकर स्वावलंबी भारत अभियान कार्य करेगा। देशव्यापी चलाए जाने वाले इस प्रयास में समाज की सभी युवा हितेशी व्यक्ति संगठन संस्थाओं का सहभाग लिया जाएगा। जुहू कॉरपोरेशन के मुख्य अधिकारी पद्मश्री श्रीधर वेम्बू इस अभियान के राष्ट्रीय संरक्षक व पैसिफिक विश्वविद्यालय के कुलपति एवं नेशनल ग्रुप ऑन एम्प्लॉयमेंट के संयोजक उदयपुर के डॉक्टर भगवती प्रकाश अखिल भारतीय समन्वयक का दायित्व निभाएंगे। भारत अभियान ही एक लोक चळवळ उभी करण्याचा आमचा मानस आहे। आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की एकीकडे आपल्या देशाचा विकास दर हा 9.5% नंबर 1 वर आहे। एकीकडे भारत 3 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी होऊन पुढे सरसावते आहे, परंतु दुसरीकडे आपल्याला असं लक्षात येईल की या देशात 65% यूथ फोर्स जो वर्केबल आहे, ज्याच्या हाताला काम पाहिजे आहे, तर आपल्याला असं लक्षात येईल की त्याच्या हाताला ती कामं मिळत नाही। मग याची कारण मीमांसा करण्याकरता काही विद्वान मंडळी, या क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी, रोजगार बेरोजगार या क्षेत्रात काम करणारे लोक, आर्थिक क्षेत्रात काम करणारे लोक, प्राध्यापक, हे सगळे एकत्रित येऊन याच्यावर विचार करण्यात आला। आपल्या देशामध्ये रोजगार म्हणजे नोकरी समजले जाते, आणि जर नोकरीचा विचार केला तर सरकारी क्षेत्र याच्यातल्या नोकऱ्या आणि कॉर्पोरेट सेक्टर असा सर जर आपण गृहीत धरलं तर जवळपास 3 कोटी 80 लाखाच्या वर रोजगार आपल्या इथे निर्माण होत नाही। आपण डेली विजेस असतील, कॉन्ट्रॅक्च्युअल नोकऱ्या असतील, या सगळ्यांचा जर विचार केला तर तेवढ्याच साधारणतः त्याही आहेत, म्हणजे 7-8 करोडच्या वर नोकऱ्या आपल्या देशात उपलब्ध होत नाहीत। मग ही सगळी इकॉनॉमी आणि रोजगार बेरोजगारी जर निर्मूलन करायची असेल तर स्वयंरोजगार हाच त्याच्यावर एकमात्र उपाय आहे। आणि म्हणून मुलांनी मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगाराच्या दिशेने अग्रेसर झालं पाहिजे, स्वयंरोजगाराच्या दिशेने विचार केला पाहिजे, पावलं उचलली गेली पाहिजे। या दृष्टिकोनातून एक जनजागरण आणि एक लोकचळवळ उभी व्हावी, हे स्वावलंबी भारत अभियान याच्या माध्यमातून आम्ही विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये करणार आहे। उद्यमी रोजगार सृजक महाविद्यालय एवं विश्वविद्यालयों के विद्यार्थी विकास एवं राष्ट्रीय सेवा योजना के संचालक सभी विद्यार्थी संगठन को समाहित कर बृहत योजना बनाई जाएगी। समाज के सभी युवा हितेशी इस अनोखे अभियान में सक्रिय सहयोग देकर भारत की बेरोजगारी की समस्या हल करने में सहकारी करें, ऐसा आह्वान स्वावलंबी भारत अभियान के विदर्भ प्रांत संयोजक प्रोफेसर अनिल सोले ने किया है। पत्रकार वार्ता में स्वदेशी जागरण मंच के विदर्भ प्रांत संयोजक शिरीष तारे एवं राष्ट्रीय परिषद सदस्य धनंजय भिड़े उपस्थित थे। कैमरा पर्सन राजकुमार मुहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़, नागपुर।